राजकारण होईल, प्रश्न मिटणार नाही. म्हणून आज ते सरकारमध्ये आहेत. आम्ही त्यांना विनंती केली, तुम्ही सरकारमध्ये आहात तर तुमची जबाबदारी आहे, आम्हाला एसटीचा दाखला द्या, तुम्हाला आम्ही पालखीतून मिरवणूक काढू, आम्ही तुमची दान ठेवू 100%, कारण आमचा प्रश्न मिटणार आहे. आणि त्याच्यावरती आजही आमची 1.5 तास बैठक झालेली आहे. आणि आज त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही 100% चिंता करू नका, आम्ही या प्रश्नावरती शिवसेना प्रामाणिकपणे लढेल. आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत नाही. आज संध्याकाळी आणि उद्या बरेच पावले शिवसेनेच्या वतीने माझे उद्धव साहेब ठाकरेंच्या बऱ्याच विषयावरती चर्चा महत्वाच्या लोकांशी करणार आहे. म्हणून तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा. समाजाची फसवणूक करणारा रक्त आमच्या अंगामध्ये नाही आहे. आणि हाच विचार आहे की सर्टिफिकेट कसं मिळत. परवा आमची मीटिंग झाली, आम्हाला रात्रभर झोप लागली नाही, कारण आम्हाला त्या दिवशी एक विश्वास होता की काहीतरी पॉझिटिव्ह येईल. पण त्या दिवशी निगेटिव्ह आल्यानंतर आपण महाड टू मुंबईची रॅली डिक्लेअर केलेली आहे. आणि महाड ते मुंबईची रॅली ह्या आरक्षणातला शेवटचा मैलाचा दगड असणार आहे. आणि या विषयामध्ये तुम्ही सगळ्यांनी जातीनिशी लक्ष घाला. यात लाज बाळगू नका, मी मोठा आहे, मी छोटा आहे, मी आमका आहे, मी तमका आहे, मी श्रीमंत आहे, कोण कोण काय नाही, आपण समाजाचे आहोत. आणि इथं श्रीमंत गरीब इकडं तिकडं काही डोक्यामध्ये घेऊ नका. नोकरदार आहे, बी असा आहे, तसा आहे, म्हाताडे काय नाही, तुम्ही सर्व समाजाची माणसं अति महत्वाची आहात. आणि शरीरानं प्रेझेंट असणं, तुम्ही म्हणणार माझं शुभेच्छा देतो पेपरला देतो काय उपयोग नाही, इथं डोकी मोजली जातील. तुमची डोकी जेवढी दिसतील तेवढं सरकारला कापरं भरल, सरकारच्या पायाखालची वाळू घसरल. कारण तुम्ही जितक्या संख्येने याल तुमच्यामध्ये सरकार पाडायची ताकद आहे हे शेवटच्या माणसाला तुम्ही समजावून सांगा. शेवटच्या माणसाला कुठलाही आमदार तुम्ही पाडू शकता इतकी धमक तुमच्यामध्ये आहे, पण त्याचा यूज कधी झाला नाही, त्याचा वापर कधी झाला नाही. आपण निम्मे इकडे निम्मे तिकडं आपल्या आपल्यातच भांडत बसलो. हे विषय इथून पुढे आपल्याला करता कामा नये. आणि आता एका निर्णायक टप्प्यावरती आलोय. तुम्ही 27 तारखेला ज्यांना शक्य आहे त्यांनी महाडला या, ज्यांना शक्य नाही त्यांनी कामोठ्यातून आमच्याबरोबर चालत निघा. आपला पहिला मुक्काम नेरूळ असेल, दुसरा सोमय्या ग्राउंड असेल, आणि तिसरा आपण विधान भवनावरती धडक मारू. ज्या दिवशी विधान भवनावरती आपण धडक मारू त्या दिवशी एक तर आपल्या हातामध्ये एसटीचा दाखला असेल, नसेल तर हे सरकार पाडायची शपथ घेऊन आपल्याला घराकडे जायचं आहे. एवढंच राज्यातून अनेक ठिकाणी मुलं बैठका घेत आहेत. उद्या तुम्ही प्रेस घ्या, सगळ्या मुंबईतल्या प्रत्येक विभागातल्या मुलांना फोन करून सांगा, 10-20 जण एकत्र येऊन सगळे मीडियावाले बोलवा, प्रेसवाले बोलवा, आणि त्यांना सांगून टाका इतक्या संख्येने आम्ही महाडला जाणार आहे, आम्ही असं करणार आहे. ही जी आपली सगळी भूमिकाची समजावून सांगा. 5,000 मेंढ्या आम्ही महाडमध्ये यायची व्यवस्था केलेली आहे. इथं सुद्धा काही आपण जवळपास आपली सगळे बांधव आहेत त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांना जाऊन भेटा, आणि त्यांना सुद्धा आपल्या इथं रस्त्यावरती येण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा. ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. नाही इथं तुम्ही ऐकाल आणि निघून जाल की असं बोलतील तसं बोलतील बरं बोलतील, त्यांना काय आउटपुट देणार नाही. प्रॅक्टिकली आपण काय काम करतो हे महत्त्वाचं आहे. आम्ही 7 महिने बाहेर फिरतोय ना, आम्हाला काही घर नाही, दार नाही, काय घरी जेवायला वाटत नाही म्हणून फिरतोय का? घरात आमची किंमत गेल्या म्हणून बाहेर फिरतोय काय नेमकं? मी तर काय तर सर्वसामान्य आहे. उत्तमराव 10 कोटीच्या बंगल्यात राहतात, ते सुद्धा घरी गेले नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे, प्रत्येकाला संसार आहे, प्रत्येकाला घर आहे. आज मी जवळजवळ 1.5 महिना मी घराकडे गेलो नाही. असं काय नाही ना, तुम्ही 3 दिवस वेळ द्या. जेव्हा 3 दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ द्या तेव्हा तुम्ही मरेपर्यंत सांगू शकाल की मी या चळवळीमध्ये होतो. एसटीचा दाखला ज्या दिवशी मिळाला त्या दिवशी मी तिथं होतो प्रेझेंट, हे तुम्ही 3-4 पिढ्याला सांगू शकता. इतकं मोठं क्रांतिकारी हे काम आहे आणि हे आपल्या भाग्यामध्ये आहे, हे आपल्या नशिबात आहे. कारण चळवळ सगळ्यांच्या नशिबात आपल्या असा विषय होत आहे, हे आपल्या नशिबात आहे. म्हणून तुम्ही सगळेजण ताकदीने या. इथल्या सगळ्या परिभाव कामोठा आणि कळबोळीची लोक आले तर हा रस्ता पॅक होईल. हे वसई विरार कल्याण अंबरनाथ या सगळ्या लोकांना सांगा, फोन करा आणि सगळी लोक येणार आहे. सगळ्यांनी ठरवलंय मुंबईचा कार्यक्रम होतोय का न होतोय, लोक नाराज होती, पण मुंबईचा कार्यक्रम झालाय म्हटल्यानंतर आता मला फोन हिंगोलीतून लोक येईल. आम्ही पनवेलला येऊ का महाडला येऊ, त्यांचा प्रश्न आता होता की आम्ही पनवेलला येऊ का महाडला येऊ. महाडला तुम्ही येऊ नका म्हणलं, तिथं रेल्वे येणार नाही, तुम्ही पनवेलला या. म्हणजे हिंगोलीवरून जर 5,000 लोकसंख्येने लोक येणार असतील तर मग मुंबईतल्या प्रत्येक युवा मित्रांना ठरवायला पाहिजे आपली भूमिका काय असायला पाहिजे. तुम्ही इतक्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आमची विनंती आहे की आता आम्ही सगळीकडे मीटिंग घेऊ शकत नाही. उद्या आमची पुण्यामध्ये प्रेस आहे, परत आम्हाला महाडमध्ये आदल्या दिवशी मुक्कामी जायचं आहे,
जिथं बाबासाहेबांचा पुतळा आहे तिथली सगळी व्यवस्था बघायची आहे आणि 27 सकाळी निघायचं आहे. त्यामुळं आता आम्ही कुठं मिटिंगा बैठका करायला येऊ शकत नाही. जिथं जिथं लोक आहेत त्यांनी तिथं मिटिंगा घ्या, बैठका घ्या आणि प्रेस घ्या, सगळ्या मीडियाला सांगून टाका एवढंच त्या निमित्तानं बोलतो. आणि तुम्ही कमी वेळामध्ये इतक्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि Thank you.